अरे बाप रे, मी प्रोफेशनल सिंगर नाही, पण मला गाणं आवडतं. मला थोडा सेन्स आहे. मला आठवतं की म्हणजे अगदी कॉलेजच्या जो जमान होता त्यावेळेला आमचा एक छोटासा ऑर्केस्ट्रा पण होता आणि आम्ही असे शोज पण केलेत, म्हणजे ओळखीतल्या लोकांनी बोलवलं की आम्ही शोज केलेत. त्यामुळे गाण्याचं फार हे नव्हतं, पण हे गाणं ज्यावेळेला मला गायला विचारण्यात आलं तर मला लक्षात आलं खूप वर आहे. ते ह्या वयात भात्यात हवा पण लागते, पण मी प्रयत्न केला आणि मला वाटतं की बरं झालं आहे गाणं. म्हणजे अगदीच कोणी मला कानसेन म्हणणार नाही. काय माहिती हा सिनेमा माझ्या डोक्यात गेली 10 वर्ष आहे. म्हणजे आई बाबा गेल्यानंतर ना एक छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला लक्षात येतं की अरे हे आपण त्यांना थोडंसं ह्युमर केलं असतं तर काही चूक झाली असती का. पण आपण त्यावेळेला असं लक्षात येत नाही, आपल्याला वाटत असं आपण त्यांना खूप गृहित धरतो. आपण 3 दिवस नाही फोन केला की आपल्याला वाटत असं की त्यांना कळेल ना काही मी काय कुठे जात नाही. पण ते 3 दिवस वाट बघतात. म्हणजे मी माझी आई वडील राहायची, मग कधी येतोस रे जेवायला, कधी मग कधीतरी मी एकदा म्हणायचो मी जेवायला येतो, मग ते ना मला ती दुसऱ्यामधलं राहायची, मला ग्राउंड फ्लोअरला कळायचं काय जेवण बनवलं असेल. तर ते जर का म्हणजे आपण काय असं आई आई वडील एक लग्न झाल्यावर मूल झाल्यापासून त्यांचं आयुष्यातलं एकच ध्येय असतं की ह्या मुलाला वाढवं, याला सेटल करावं, याचं लग्न करावं. नॉनस्टॉप एकच गोष्ट त्यांच्या डोक्यात असते, म्हणजे ऑक्युपेशन एकच ध्येय. आणि एक वेळ येतो की चला मुलगा मोठा झाला, आता त्यांना कुठेतरी आराम मिळतो. तिथे त्यांची काय एक्सपेक्टेशन असतं की बाबा आपल्याला आता छान, आपण जर मुलाची काळजी घेतली तर मुलाने आपली काळजी घ्यावी. अशा वेळेला त्यांना म्हणजे वेळही आपण देऊ शकत नाही. आता तर ती परिस्थिती भयंकरच भीषण झाली आहे, तर त्या मोबाईलमुळे तर अजूनच नाती लांब गेले. मुलाला वाटतं आपण एक फेस टाईम कॉल केला की संपलं, आई वडील कसे आहेत. आणि घराघरात म्हणजे आल्यावर अर्धाधिक माणूस तर त्या मोबाईलमध्येच असतो. प्रत्येक घरात बेटं तयार झाली आहेत त्याची, वेगवेगळी बेटं. तर तो हा सिनेमा म्हणजे कुठेतरी माझ्या गिल्टमधनं मी लिहायला घेतलेला की मी केलेल्या काही चुका म्हणजे फार मोठ्या नसतील, पण आता मला वाटतं ते मोठे होते ना. त्यांना त्यावेळेला काय वाटलं असेल की मी फोन केला तर 5 मिनिटात हे कित्येक मला वाटतं प्रत्येक माणूस जगात म्हणतो 5 मिनिटात. एवढा काय तुमचं काम आहे की तुम्हाला त्यावेळेला त्यांना ह्युमर करून बाबा काय आई कशाला फोन केला की बाबा कशाला फोन केला, हाऊ कॅन यू से दॅट 5 मिनिटात फोन करतो. तर काय होतं माहिती ना की आज मला असं वाटतं की म्हणजे मी 5 मिनटं मग तो देऊ शकतो, म्हणजे 2 मिनटं बरं काहीच त्यांना मागायचं नसतं रे. त्यांना अर्ध्या अधिक वेळाचं काय जेवलं की नाही रे, कुठेच रे तू थांबलास की नाही तू. ते मला खूप खात होतं आणि तो डोक्यात सिनेमा होता. मग तो लिहिला मी आधी हिंदीत लिहिला, मग तो बऱ्याच वेळ काही त्या माझ्या टेक्निकल प्रॉब्लेम तर होत नव्हतं हिंदीत. आणि म्हटलं काय करू, हा सिनेमा खूप त्रास देत होता. मग मी तो लिहून झाल्यावर खूप त्रास द्यायला लागला जास्त. मग मी ठरवलं की आपण मराठीत करू, मराठीत लिहिला. मग म्हटलं कोणाला घ्यायचं, तर एक पिरियड ठरलेला एवढ्यात करायचं तो पिक्चर. मग आता कुठलं हिरो शोधा, ॲक्टर शोधा, मग त्याच्या डेट्स मिळतील की नाही. म्हणून मग असं छातीवर दगड ठेवून म्हटलं एक डेअरिंग करू, म्हणून तो त्यात काम केलं मी असं. आणि खरंच मी माझ्या डोक्यातही नव्हतं मी यात काम करेन, पण काम करत असताना माझ्या लक्षात आलं की ते कॅरेक्टर जे फील करतं आणि ते माझ्यात कसं जास्त फील कोणी करणार नाही. मी ॲक्टर फार ग्रेट नसेल, पण ते फिलिंग सोडणार नाही. कारण तो लिहिला आहे मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सेसमध्ये, त्यामुळे बरंचसं काम सोपं झालं. कारण तो ते कॅरेक्टर ज्या स्टेजेसमध्ये राहतं ना त्या स्टेजेस मी बघितले आहेत. आणि मी माझ्या खूप जवळचा सिनेमा आहे, म्हणजे माझ्या डोक्यात असं आहे की आज मला इथे मीडियासमोर सांगायचं वाटतं की मला तो सिनेमा अगदी 2-3 आठवड्यातच हिंदीत आणायचा लगेच डब करून. आणि डब करून म्हणजे आपण कन्नडा सिनेमा बघतो ना डब केलेला, आपण तमिळ बघतो, तेलुगू बघतो, मग का नाही मराठी.
कारण तो सब्जेक्ट त्यांना मला असं वाटतं सगळीकडे गेला पाहिजे. आज या देशात म्हणजे तुम्ही गुगल सर्च केलं तर 1.7 मिलियन अबँडेंड सिनियर सिटिझन्स आहेत. म्हणजे कित्येक अशा एक्झाम्पल्स आहेत की VT स्टेशनला आणतात आई वडिलांना जरा पाणी आणायला जातो म्हणून सोडून गेलेले आहेत. तर ती केसेस आणि मी अशा लोकांना भेटलो आहे. मी ओल्ड एज होममध्ये गेलो, तिकडची तर परिस्थिती फारच भयानक आहे. म्हणजे ओल्ड एज होम म्हणजे काय आहे, म्हणजे त्यांना औषधं देणं, 2 वेळचं जेवण देणं, बस. तर ते हा त्रास, म्हणजे आज अमेरिकेत ओल्ड एज होम्स इज अ म्हणजे आज लोक बुक करतात तिथे, त्यांना म्हणजे असं तळाताच्या पोडासारखं ठेवतात. इथे का नाही तसं होऊ शकत? म्हणजे माझं ॲम्बिशनच आहे की मला एक मॉडेल ओल्ड एज होम करायचं आहे. वेर तिकडे असलेला म्हातारा म्हणलं, अरे वा मस्त, नाही इथे काळजी घेते. वेर तुम्हाला तिकडे ठेवायचं तर कंपल्शन आहे की तुम्ही आठवड्यात 2 वेळा तरी येऊन त्यांच्यावर वेळ स्पेंड करा. हे नाही तर एकदा तिकडे ठेवलं ना की संपलं, त्यांची जबाबदारी संपली, पैसे दिले जबाबदारी संपली. तर हा पिक्चर मला खूप डिस्टर्ब करतो. म्हणजे मी माझी आई गेली, मी कधी आईचा फार विचार करत नाही अजूनही, कारण तो विचार केला तर मी रडायला लागतो. पण मी तसा विचार काढतो. पण बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की मी सोडला वेळ तो मला त्यांच्यावर काढायचा होता ना. आणि त्यांची अपेक्षा फार काहीच नसते. म्हणजे सगळ्यांना पिक्चर बघितल्यावर कळेल की त्यांची काहीच अपेक्षा नसते. येऊन संध्याकाळी त्याच्या खांद्यावर हात ठेवून बोलले, काय कसं काय काय केलं दिवसभर, तेवढेच ते खुश असतात. पण तेवढाही वेळ नाही आपल्याकडे आज. म्हणजे एकदा त्यांची गरज फक्त नातवंडांना वाढवणं एवढी नसेल. म्हणजे बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की बरेच म्हणजे अशी आई मुलं लग्न करून निघून जातात अमेरिकेत, पण आई वडिलांची गरज आठवण कधी येते बोल झालं का? म्हणजे असंच तुम्ही नॉर्मल तुम्ही तिकडे गेल्यावर बोलव की त्यांना. पण मुलं झाली की मग चला. माझं सध्या तर वी आर फ्रेंड्स. आणि तेवढा एक मला एक आनंद आहे. मला घाबरतो वाटतं म्हणतो, त्यामुळे मला पाहिजे तेवढा वेळ मी मागून घेऊ शकतो त्या. पण वी आर मोर दॅन फ्रेंड्स. म्हणजे आमच्यात सगळ्यांबरोबर, म्हणजे अश्वमीबरोबर, सईबरोबर किंवा गौरीबरोबर, दे आर मध्ये काही बंधनं नाही आहे. ते कधी रात्री येऊन उठून बाबा काय करतो म्हणून बसू शकतात. आणि मी त्यांना अहो जहो करायला नाही सांगितलं. त्यांना म्हणायचं एक उगाच एक डिस्टन्स येतो. मला वाटतं आई बाबांना ना मला असं वाटतं अरे तुरेच करावं. तर आईला आपण कायम अरे तुरे करत आलो, बाबांना कधी करत नाही. अहो बाबा आणि अगं आई असं होतं ना. पण ते मला वाटतं बाबा बरोबर पण पाहिजे तर नाही तो वाम राहतो, हे माझं मत आहे. काही लोकांना म्हणतात की नाही आपण एल्डर्सना अहो जाऊ करावं. एल्डर्सना करा की आई वडील आपल्या हक्काचे. आणि ते मला वाटतं ते अरे तुरे केलं ना ते नातं अजून जरास अजून घट्ट होतं. नाही नटसम्राटाचं जॉनरच वेगळं होतं त्याचा. मग तो कुठेतरी स्लाईट इट कुड गो टू मेलोड्रामा. हा पिक्चर तसा नाही, हा म्हातारा खडप्या आहे. म्हणजे म्हणून त्याच्यात लाईन टाकली म्हाताराला अडूनच दाखवा. हा म्हातारा रिबेल आहे. हा म्हातारा शांत बसून सगळं सहन करणारा नाही आहे. त्यामुळे आई वडील आणि मुलं असली तरी जॉनर वेगळा आहे याचा. म्हणजे माझं म्हणणं आहे की नटसम्राट एक काळाचा सिनेमा होता. हा आजचा सिनेमा, हा आजचा, आज जे घडतं आहे ना ते भयानक आहे. म्हणजे आज तुम्हाला त्याची जाणीव नाही, पण मला वाटतं आणि आम्हाला सगळ्यात जास्त त्रास होतो. कारण आम्ही अशा पिढीचे आहोत ज्यांनी मोबाईल बघितलेला नाही आहे, ज्यांनी टेलिव्हिजन बघितलेलं नाही आहे. आमच्या लहानपणी भारत म्हणजे मुंबई टेलिव्हिजन पण नव्हतं. म्हणजे आम्ही टेलिव्हिजन बघितला. म्हणजे मला आठवतं पहिल्यांदा जो टेलिव्हिजन आला त्याच्याला टेस्ट शॉट दाखवायचे रोज संध्याकाळी. ते 2 तास आम्ही असे वेड्यासारखे नुसते बसून बघायचो, काय दाखवायचे कोणाला माहीत नाही. पण अरे TV हा कसा दिसतो? आमच्याकडे काळा फोनही नव्हता. हे तुमच्या पिढीला माहितीही नसेल, पण आमच्या लहानपणी तो काळा फोन असतो ना घरात, तो बघितला ना असा असा फिरवत असतो. हां, जो धर्मेंद्रला करता येत नाही, बोर्ड जात नाहीत त्याच्यात. तर तो फोन तुम्ही बुक केलात तर वेटिंग लिस्ट किती होती माहिती आहे का? 25 वर्ष.
25 वर्ष नॉर्मलमध्ये, जवळ स्पेशल कॅटेगरीमध्ये गेला तर 10 वर्ष वेटिंग लिस्ट. आमची 52 घरांची कॉलनी होती, तिकडे 2 फोन होते. मग ते 2 फोन सगळ्यांचे केअर ऑफ होते, 52 घरांचे. म्हणजे आम्ही तो काळ बघितले आणि मला होतं की आम्ही कुठे जातो काय कळत होतं की घरी. आज जी डिपेंडन्सी वाढली ना, त्या इरिटेटिंग आहे तो फोन मोबाईल. मला काही ते स्टोरी फोरी काही करता येत नाही. म्हणजे आधी मला त्याचा कॉम्प्लेक्स यायचा की मला काय 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 असं स्टोरी आणि काय रील्स आणि पोस्ट. तर मला त्याचा कॉम्प्लेक्स झाला, पण नंतर आता मला त्याचा आनंद होतो की मी बघतो ना. म्हणजे बरं, तुम्ही सकाळपासून उठल्यापासून तुम्ही फक्त टॉयलेट न दाखवतो, बाकी सगळं दाखवतो तुम्ही काय करता. आणि मग ट्रोलर्सला म्हणता तुम्ही आमच्या पर्सनल जाऊन, तुमचं पर्सनल मांडताय ना तुम्ही लोकांसमोर. तुम्ही काय म्हणजे तुम्ही नका ठरव की आमचं पर्सनल किती दाखवायचं ते. त्यामुळे ना ही बरं, त्यामुळे काय झालंय, घराघरात मी सांगतो ना, घराघरात त्याच्यावरती आज सिनेमाचा एक विषय आहे जवळजवळ. पण आम्ही तो काळ बघितला, आम्हाला त्याचा जास्त त्रास होतो आज की आमचं चालू होतं की व्यवस्थित. आज म्हणजे तो गुगल मॅप नसेल तर लोकांना ॲड्रेस शोधता येत ना. आम्ही कसे गेलो, आम्हाला एक ॲड्रेस मिळाला की पोचायचो की. हल्ली म्हणजे इतकी डिपेंडन्सी वाढली, म्हणजे आता तुम्ही तो मोबाईल वापरत नाही, तो मोबाईल तुम्हाला दे यूज देतो. मग ना कुठेतरी ते रिलेशनशिपमध्ये असताना आणि आम्हाला जास्त त्रास होतो. कारण आम्ही तो काळ बघितलं जिथे आलं बॅगा टाकले की आम्ही मैदानात असायचो. आज मुलं बॅगा टाकले की त्यांच्या त्या काय काय म्हणतात तो फोन, स्मार्टफोन, स्मार्टफोनवर असतात. कुठला स्मार्ट फोन तो तुम्हाला मूर्ख बनवतो तो फोन. सर, शिवाजी नाट्य मंदिरापासून जे आहे तुमच्या पहिल्या नाटकाची सुरुवात झाली आणि आज जुनं फर्निचर त्याचं लॉन्चिंग देखील, ट्रेलर लॉन्च इथे होतं. एक वर्तुळ पूर्ण झालं असं वाटतं. एक वर्तुळ, येस. कारण मी मला हे क्लोज आहे, कारण माझं पहिलं डेब्यू, माझं पहिलं नाटक अफलातून, हे सगळेच होतो. म्हणजे सचिन केडेकर, मी, अतुल परतुरे, आम्ही सगळे एकत्र आज इथून निघालो. खूप रॉ होतो, पण त्यामुळे ना हे माझ्यासाठी, फॉर मी दिस इज अ टेम्पल. आणि हा सिनेमा माझ्या खूप क्लोज असल्यामुळे म्हटलं एका थिएटरमध्ये जाऊन ते आराम नुसतं दाखवून सगळं करता आलं असतं. पण म्हटलं तो इथेच झाला पाहिजे, कारण मलाच खरंच खूप बरं वाटतं की ह्या थिएटरमध्ये मी हे केलं. मीच तो नाही, तसं नाही. मला असं वाटतं की थोडंसं आपल्या सिनियर सिटिझन्सनी पण थोडंसं थोडीशी आपली अथॉरिटी दाखवणं गरजेचं आहे. तुम्ही आयुष्यभर ज्या मुलासाठी करता तयार ना, तेवढं तरी तुम्ही अपेक्षा ठेवू शकता. आणि म्हणजे बहुतांश, म्हणजे मी 90% मुलं काही वाईट नसतात, पण त्यांना एक रिअलायझेशन होणं, म्हणून ना सिनेमा. आणि त्यांना रिअलायझेशन होण्यासाठी हा जरासा आडमोठा म्हातारा, सगळ्या म्हातारांनी असं व्हावं अशी माझी काही इच्छा नाही आहे. पण मला ना ते कायम आपण बघतो ना, कुठल्याही पिक्चरने बघितलं की तो म्हातारा म्हटलं की तो रडतो कायम. त्याचा एक मेलोड्रामा होता, मला तो नव्हता दाखवायचा. आय वॉन्टेड अ मॅन हू स्टँड्स अप. Thank you, sir. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you.